राजकारणात सध्या नेमका कोण कुणाला बांबू लावतोय? कारण संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने टीका केली, शिवसेनेला बांबू लागले अशी टीका केली. संजय राऊतला सकाळचा भोंगा बोललं जातं, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की सकाळी 10 वाजले का तो मिलचा भोंगा वाजतो ना, तसा हा भोंगा वाजत असतो. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे काही बांबूचं उदाहरण दिलं होतं ते इतर माध्यमातून होतं, पण ह्यांना ते टोचलं आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला बांबू लावायची कुणाची ताकद नाही, हे आम्ही वारंवार सिद्ध केलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं काँग्रेसने आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने या उबठा गटाला लावलेला मोठा बांबू आहे, आणि त्या बांबूचा त्रास यांना होत असल्यामुळं आता हे आरडत फिरत आहेत, बोंबलत फिरत आहेत. परंतु तो बांबू आता यांचा जो लावला आहे तो कधी निघणार नाही असं एकंदरीत चिन्ह आहे. सर, अर्बन नक्षलबद्दल जी माहिती समोर येते त्यामध्ये आता नोटीस पाठवण्यात आली मुख्यमंत्र्यांना सर्वोदयकडून, काय माहिती? सर्वोदयला काय माहिती या नक्षलवादाबद्दल? कधीतरी अशा जर नोटीसी जे पाठवत आहेत लिगली नोटीस, त्याला कवडीची किंमत नाही आहे त्या नोटीसीला. परंतु जर पाहायचं असेल तर त्या नक्षलिस्ट भागामध्ये जाऊन बघा ना, नक्षलिस्टची जी संघटना आहे ती कशी काम करते, काय करते, त्यांचे कलेक्टर कसे असतात, त्यांचे मुख्यमंत्री काय असतात, हे काय विषय माहिती आहे यांना? एक सरकारच्या पॅरलर सरकार चालवण्याची ताकद ते नक्षलिस्ट ठेवत आहेत, आणि ती ताकद तोडायचं काम सरकार करत आहे. त्यावेळेला त्यांना सपोर्ट केला पाहिजे. या NGOच्या माध्यमातून असेल का अनेक इतर माध्यमातून असेल, ते नक्षलिस्ट आज अनेक ठिकाणी सापडत आहेत, त्यांना पकडलेसुद्धा गेलेलं आहे. म्हणून ह्या विषयाला राजकारणाचा मुलामाना देता याला सिरियसली पाहिलं पाहिजे. अनेकांचे जे जीव गेले आहेत, जे पोलीस बांधव आहेत, जे त्याच्या चकमकीमध्ये मारल्या जातात, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होतात, अशा वेळेला ह्या गोष्टीकडे राजकारणाच्या दृष्टिकोन जे पाहतायत त्यांना मी सांगेल, जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर एकदा जा त्या पोलिसांकडून विचारा की काय माहिती याच्याबद्दलची. उगाच एखाद्याला नोटीस पाठवून आपण काहीतरी वेगळं करतोय हा जो आविर्भाव तुम्ही करतायत, मला वाटतं हे सगळ्यात मोठी चूक आहे, आणि ही महाराष्ट्रात नाही तर देशासाठी सुद्धा घातक आहे. अशा वेळेला जे सत्ताधारी आहेत किंवा जे सरकार काम करतंय त्या पोलिसाच्या पोलिसाला आपण पाठबळ देणं हे आपलं काम असलं पाहिजे. पुण्यात नव्याने पुन्हा एका ड्रग्स घेताना तरुण तरुणी पाहताना मिळतात, आणि याच संदर्भात सुषमा अंधारे असतील, सुषमा अंधारे या संजय यांना शंभुराज देसाई यांवरती अनेक आरोप लावताना पाहायला मिळतात. अहो, हे आरोप करणाऱ्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही, परंतु ड्रग्स हे प्रकार इथं वाढू नये यासाठी सरकार जरूर काळजी घेते. तुम्ही गेल्या 3 महिन्याचा जर आलेख पाहिला तर अनेक ड्रग्सच्या ठिकाणी छापे टाकलेले आहेत. जे लोक ड्रग्स सप्लाय करतात, पहिलं सेंटर त्यांनी पंजाबला केलं होतं, दुसरं सेंटर आता महाराष्ट्राला करायच्या मनस्थितीत ते आहेत. म्हणून त्यांच्यावर कारवाई हे सरकार कडकपणे करायला सुरुवात केलेली किंवा करतंय, त्याला खऱ्या अर्थानं एक वेगळा महाराष्ट्र ज्यांना घडवायचा आहे त्यांच्या मनसोबे कधी पूर्ण होणार नाही, आणि हे ड्रग्स माफिया लवकरच तुम्हाला सर्वजण जेलमध्ये असलेले पाहायला मिळतील.